आणि पूर्ण ब्लॉग आवडतात ना, मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर बघू शकता आपण करणार आहोत ह्या बिस्किट पुड्याचे मोदक. आता हे बिस्किट ओरिओचे आहेत, तर बघूया आपण हे मोदक ह्याचे करून बघूया. तर चला मग, तीन पुडे घेतलेले आहेत आईनं, एका पुड्यामध्ये पाच पाच असतील बिस्किटं. इथं आहेत 15 बिस्किटं निघालेले आहेत. आता बघूया आई कशा पद्धतीनं करते. याच्यामध्ये अशा कलरचा आहे बघा क्रीम, ते आपण क्रीममध्येच लावूया. अशी काढून घ्यायची क्रीम आणि ती मध्येच लावायची. आता बघा आईने ही सगळी क्रीम वेगळी करून घेतलेली आहे. बघा असं बिस्किटं फोडून टाकून घेत आहे मिक्सरच्या जारमध्ये, फुटून घेणार आहे आई. मला जरा मोदक आवडतात म्हणून आम्ही याच्यात थोडीशी साखर घातलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध पावडर टाकून घेतलेलं आहे बघा. असं छान चुरून चुरून घ्यायचं ते दूध पावडर घालून. आपण बघा मधली क्रीम आईने अशा प्रकारे करून घेतलेली आहे. ही पावडर जी असते ना, हिला आपण मस्त चुरून घेऊया. आता आपण बघा अशी बिस्किटची पावडर अशी झाली आहे. थोडीशी आम्ही साखर घातलेली आहे बघा, अशी मस्त झाली आहे. आता हिला चुरून घेऊया आपण मस्त. ह्या चमच्यानं टाकून घेते आई दूध. बघूया आता आपण, अंधाऱ्यानं टाका म्हणजे एकदमच घट्ट पातळ होऊन जायचं. हे बघा तीन चमचे, हे चार चमचे आहेत. बघू शकता इथे किती मस्त आहे बघा, मस्त आईनं चुरून घेतलेलं आहे. आणि आता ह्याचे मी पण छोटे छोटे हुंडे करून घेते, म्हणजे छोट्या छोट्या. हे बघा आई अशा प्रकारे भरून घेतली. बघा आता कसा झाला बघूया. बघा किती सुंदर झालाय मोदक. हे बघा एकदम वरी. हे बघा किती सुंदर झालाय मोदक. बापरे, हे बघा अशा प्रकारचा खूप छान वाटतंय मोदक असा. तिथे हा बघा पहिला मोदक झालेला आहे. आता बघूया दुसरा मोदक. आता हे जे असते ना, हे असे की बिस्किटचं त्याच्यामध्ये कडानं मस्त लावून घ्यायचं, छान दाबून दाबून भरायचं. ही जी गोळी असते ना, ती त्याच्यात सोडून टाकायची आणि वरती मस्तपैकी आपला गणपती, आपला गणोबा ना छोटा मुलगा आहे, म्हणजे एकदम लहान बाल गणेश आहे, त्यामुळे त्याला चॉकलेटच्या वस्तू आवडतात. तर त्याची आई अशाच प्रकारे नमुन्या नमुन्याने त्याला चॉकलेट देते. तर तसं बनवायचं आपण, चॉकलेट कोणत्याही कलरची राहू द्या. हा बघा किती सुंदर झालाय मोदक. बघितलं का किती सुंदर आलाय मोदक. तर बघू शकता आईचे सर्व मोदक झालेले आहेत. आई सगळ्यांमध्ये क्रीम घातलेली आहे, तरी क्रीम उरली होती म्हणून आईने क्रीमचा एक मोदक बनवलेला आहे. बघा थोडस त्या ब्लॅक कलर म्हणून थोडस लावून घेतलंय त्याला चुग. आणि हे बघा किती सुंदर झालेले आहेत मोदक. बिना गॅस पेटवता इतके सुंदर मोदक झाले आहेत. तुम्हाला बघा हातात घेऊन दाखवत आहे मी. हे बघा किती सुंदर सुंदर मोदक मस्त झालेले आहेत. आणि मुलांना खायला तर हे कलर हा चॉकलेटी कलर असतो, आणि चॉकलेटचा कलर म्हणून खूप आवडीने खातात. तर बघू शकता इथं आहेत गणपती बाप्पा. बाप्पांना आपण मोदक ठेवून घेऊया. तर बघा पाच मोदक देऊन घेतलेले आहेत बाप्पांना. इथं आहेत आमचे गणपती बाप्पा. हे बघा अशा प्रकारे. तर मग तुम्हाला सुद्धा हे मोदक आवडले का? आणि आवडले असले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया.